नांदगाव तालुक्यातील भवरी ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच या पदाच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया देखील पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी चंद्रकला दत्तू गायकवाड तर उपसरपंच पदासाठी डॉक्टर सागर चांगदेव भिलोरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने स्व गायकवाड आणि स्व भिलोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी बी के राजगे यांनी जाहीर केले आहे. माझं नाव चंद्रकला दत्तू गायकवाड, भोवरी या गावात आज माझी सरपंच म्हणून निवड झाली. या सरपंच पदासाठी वरिष्ठ सर्व गावाचं योगदान लागलं. माझे नाव डॉक्टर सागर चांगदेव भिलोरे, मी आज भोवरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे. तरी पण ह्या निवडीसाठी मला सर्व ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं हे होतं आणि त्यानंतर मी आता सर्व गावाचा सर्वांगीण विकासासाठी गावाचे पाणी प्रश्न रस्ते यासाठी सर्वांसाठी काम करणार. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून आला. या निवडीसाठी विलास गायकवाड आणि ज्ञानदेव आप्पा भिलोरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. माझे नाव आहे उत्तम कौतिक बागूर, भोवरी ग्रामपंचायत निवडणुकीत मला मी निवडून आलो आहे. आम्ही आमचे 5 लोक आहोत, 5ची आमची बॉडी झालेली, सगळे नवनिर्वाचित आहेत, सगळे काल्पनिक आहेत आणि आम्ही समस्त ग्रामस्थांना एवढीच ग्वाही देऊ शकतो का आमच्या हातून ग्रामपंचायतचं काजकारभार आम्ही चांगले करू, ग्रामपंचायतमध्ये जे जे प्रश्न येतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू. माझं नाव ज्ञानदेव द्वारको भिलोरे, या गावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हे जे आमचे जवान पॅनलला उभं केलं, या पॅनलमध्ये या गावच्या संपूर्ण नागरिकांनी बसून मला भरपूर सहकार्य केलं आणि भरघोष मताने या पॅनलला 5 लोकांना विजयी केलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा गावच्या लोकांचे आभार मानतो, नागरिकांचे आभार मानतो. आता माझी एकच इच्छा आहे, आलेल्या नवीन सरपंचांनी उपसरपंचांनी व सदस्यांनी या गावच्या पाणी प्रश्न आहे, रस्ते आहे, वीज आहे, स्त्रियांसाठी संडास नाही आहे, अशा ज्या गोष्टी आहे या सर्वांकडून आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आमचे डॉक्टर आहे, माझे नातू आणि सरपंचताई यांना अनुभव आहे, हे वारसदार आहे राजकीय क्षेत्राचे, हे निश्चित आमच्या राजकारणाचा व राजकीय घराच्या वारसाचा फायदा सरपंच व डेप्युटी सरपंच घेतील आणि चांगल्या पद्धतीने या गावला गावाचा विकास करतील अशी मी अपेक्षा करतो. या निवडणुकीच्या वेळी नवनिर्वाचित सदस्य अनुसयाबाई शामराव शिंदे, ललिता सुरेश भिलोरे, उत्तम कौतिक बागुल सदस्य उपलब्ध होते. तसेच या निवडप्रसंगी अंबादास दाभाडे, शांताराम निरोडे, संभाजी गायकवाड, विठ्ठल मांडोळे, बबन शिंदे, उत्तम आरोटे, धर्मा भिलोरे, भाऊसाहेब मांडोळे, शेषराव वाघ, चांगदेव भिलोरे, रामनाथ गायकवाड, परसराम बागुल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीच्या कामकाजात ग्रामसेवक मिलिंद सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी यांना मदत केली. न्यूज 15 मराठीसाठी सचिन बैरागी, नांदगाव, नाशिक.